शहर को नशा मुक्त बनाने के लिए पुलिस आयुक्त अमितेश कुमार का प्रयास शुरू है। क्राइम ब्रांच पुलिस के अलग अलग दस्तों ने शहर भर में विविध स्थानों पर कार्रवाई कर 66 लोगों को धर दबोचा। पकड़े गए आरोपियों में मादक पदार्थ बेचने और उसका सेवन करने वालों का समावेश है। पुलिस विभाग के इतिहास में ऐसा पहली बार हुआ है जब एक ही दिन में 51 मामले दर्ज हुए। क्राइम ब्रांच के उपायुक्त का पदभार संभालते हुए चिन्मय पंडित की यह पहली बड़ी कार्रवाई है जो एक ही दिन में की गई। शाम 6 बजे से रात 12 बजे तक के बीच शहर के 33 थाना अंतर्गत मादक पदार्थ बेचने व सेवन करने वालों के खिलाफ यह विशेष अभियान चलाया गया। इस अभियान में मादक पदार्थ विरोधी दस्ते, क्राइम ब्रांच पुलिस की यूनिट 1 से 5 और विशेष दस्ते ने आरोपियों को गिरफ्तार किया। मादक पदार्थ बेचने वाले आरोपियों में मुकेश उर्फ पापा तिवारी, शेख जमील, मामा उर्फ इस्माइल, शेख जब्बार, तुषार युवराज काली, अभिषेक केशव गौर, मोहम्मद अब्दुल मोहम्मद अजीज सहित अन्य आरोपियों का समावेश है। पुलिस ने 51 मामले दर्ज किए जिनमें 5 मामले मादक पदार्थ विक्रेताओं व 46 मामले मादक पदार्थ खाने वालों से जुड़े हैं। कार्रवाई के दौरान 1,11,422 रुपए का माल जब्त किया गया। वहीं पुलिस उपायुक्त द्वारा बताया गया कि सूचना देने वालों का नाम गुप्त रखा जाएगा, जबकि नागरिकों से उन्होंने आह्वान किया कि अपने आसपास की गतिविधियों पर ध्यान रखकर उन्हें सूचित करें। गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरामध्ये अमली पदार्थांचं सेवन आणि याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती आमच्यापर्यंत येत होत्या। या माहितीची गंभीरपणे दखल घेत नागपूर शहराचे जे पोलीस आयुक्त आहेत अमितेश कुमार सर आणि ॲडिशनल CP श्री फुलारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 33 पोलीस स्टेशनच्या 33 टीम्स बनवून तसंच क्राईम ब्रांचच्या 5 टीम्स बनवून अशा साधारण 41 टीम्सनी आम्ही एका रात्रीमध्ये म्हणजे परवा दिवशी संध्याकाळी 6 वाजता ही मोहीम सुरू केली आणि रात्रभर ही मोहीम चालली आणि त्यामध्ये आम्ही पूर्ण नागपूर शहरामध्ये एकूण 51 गुन्हे दाखल केले। त्या 51 पैकी 46 गुन्हे हे सेवनाबद्दल म्हणजे कन्झम्पशनचे होते। हे सर्व गुन्हे NDPS कायद्याअंतर्गत दाखल केले। त्यामध्ये 46 गुन्हे हे सेवनाचे गुन्हे होते आणि 5 गुन्हे हे विक्री किंवा जवळ बाळगण्याच्या कलमांच्या अंतर्गत आम्ही दाखल केलेले आहेत। या सर्व गुन्ह्यांमध्ये 66 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून सुमारे 1,11,422 रुपयांचा अंमली पदार्थांचा मुद्देमाल हा देखील आम्ही जप्त केलेला आहे। तर मला नाही वाटत की राज्यामध्ये किंवा इतर कुठेही देशामध्ये एका दिवसात 51 गुन्हे दाखल करण्याची कारवाई ही कुठे केली गेलेली असणार आहे। आम्हाला असं वाटतं की ही मोहिमेची सुरुवात आहे आणि या मोहिमेद्वारे आम्ही अंमली पदार्थ बाळगणारे, सेवन करणारे, विक्री करणारे पेडलर्स यांना हा आमचा एक अत्यंत स्ट्रॉंग असा संदेश आहे की इथून पुढे नागपूर शहरामध्ये आम्ही यांचे धंदे चालू देणार नाही आहेत आणि ही कारवाई अशीच गंभीर कारवाई आम्ही वारंवार ड्राइव घेऊन आम्ही करत राहणार।